मुलांनी मेंदूला चालना देणारे उच्च पौष्टिक पदार्थ खाणे खूप महत्वाचे आहे. योग्य आहार मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते. मेंदू शरीराच्या इतर भागांप्रमाणे आपण जे अन्न खातो त्यातून पोषक तत्वे शोषून घेतो. आपला आहार पोषक असणं खूप गरजेचं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या पदार्थांबद्दल. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांच्या बौद्धिक विकासासाठी योग्य आहार कोणता ते सांगणार आहे. तूप. मुलांच्या मानसिक वाढीसाठी तूप खूप महत्वाचे आहे. नैसर्गिक फॅट्स व्यतिरिक्त त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दूध. दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते कारण त्यात जीवनसत्वे, कॅल्शियमसह जवळजवळ सर्व प्रकारचे आवश्यक पोषक तत्व असतात. अनेक वेळा मुलं दूध पिण्यास नकार देतात, मात्र मुलांसाठी दूध खूप आवश्यक असतं. अंडी. अंडी प्रोटीन्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि फॉलिक ऍसिडचा समृद्ध स्रोत आहे. मुलांनी रोज नाश्त्यामध्ये अंडी खाल्ल्यास त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होईल. ऑइली फिश. तेलकट माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. सॅल्मन, मॅकरेल, ताजे ट्युना, ट्राउट आणि हेरिंग हे मासे आठवड्यातून एकदा खावे. ओटमील. ओटचे जाडे भरडे पीठ आणि ओट्स हे मेंदूसाठी ऊर्जेचे उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक देखील जास्त असतात, जे मुलांच्या मेंदूला उत्तम प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. रंगीत भाज्या. रंगीत भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. टोमॅटो, रताळे, भोपळा, गाजर या भाज्या मुलांच्या आहारात नक्की समाविष्ट कराव्या. केळी. केळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, बायोटिन, फायबर, ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर आहे, जे मुलांच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे. ते त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते. तुम्हाला हेल्थ संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.